यावेळी रावेर लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढली. 63.01% लोकांनी बजावला मतदानाचा हक्क. मलकापुरात तब्बल 67.36% मतदान. रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली असून या मतदारसंघात 63.01% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 2019च्या तुलनेत यावेळी सुमारे 3.25% लोकांनी जास्त मतदान केले आहे. तर मलकापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 67.36% लोकांनी मतदानाचा हक्क बजावला व ही आकडेवारी 2019 पेक्षा किंचित जास्त आहे. गेल्या निवडणुकीत 61.40% मतदान झाले होते. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील हे निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे वाढीव मतदान महायुतीच्या फायद्याचे की महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार याचे उत्तर 4 जूनला निकालातून मिळेल.